गुलाबराव म्हणतात की नाथाबाऊंनी इतक्या खालच्या पातळीवर जायला नको होतो, ही खालची पातळी नाही, ही वरची पातळी आहे, कायदेशीर नियमानुसारची ही पातळी आहे. तुम्ही बेछूटपणे काही आरोप करायचे, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्या माध्यमातून आता म्हणायचं खालची पातळी गाठायची आहे, यामध्ये न्यायालयामध्ये दावा दाखल केल्याशिवाय दुसरा काय पर्याय राहतो? म्हणजे काही आरोप करत बसायचे आणि ज्यावेळेस आरोप सिद्ध करायची वेळ यायची तर त्यावेळेस मग म्हणायचं खालच्या पातळीवर जायचं योग्य नाही, न्यायालयामध्ये विषय, न्यायालयामध्ये सुटेल. आणि त्या माध्यमातून न्यायालयामध्ये मी 5 कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेलाच आहे, केस सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाची लढाई आहे. माझं म्हणणं आहे की न्यायालयातल्या लढाई म्हणजे त्यांच्या वकिलाकडून एक प्रस्ताव होता, हे मिटवता आलं तर योग्य होईल आणि म्हणून मग मी म्हटलं होतं माफी दिली तर मिटवून टाकू, आपल्याला काय त्यात एक शब्द किंवा चुकलं आमचं, यापुढे नाही होणार, संपला विषय. पण तसं जर होत नसेल तर केस चालू ठेवा, जो न्यायालय निर्णय देईल तो दोघांनी मान्य असेल. 5 वर्षापूर्वी हा दाखला दाखल केला गेला होता दावा, त्याच्यामध्येही तो इथे फेटाळण्यात आला, ते हायकोर्टात गेले, हायकोर्टात त्यांना 20,000 रुपये दंड करावा लागला, दंड केला खडसेंना. पुन्हा त्यांना सांगितलं की खाली जा, ते खाली आले त्यांनी 3 लाख रुपये डिपॉझिट भरली. मी त्या दिवशी मुंबईत मीटिंगला होतो त्याच्यामुळे माझ्या वकिलांनी अर्ज दिला होता आणि त्यांनी तो महाशय कोर्टाने मान्य पण केला आणि 500 रुपये दंड केला. त्यांची प्रोसिजर आहे, शेवटी न्यायालय मोठं आहे. खडसे म्हटलं तर की पालकमंत्री जर माफी मागत असतील तर मी कदाचित त्याचा विषय आहे. माफी मागणं, माफी न मागणं हा इगोचा विषय आहे, ते माझ्यापेक्षा मोठे आहे. कधी आले असतील आम्ही त्यांच्या पाया पडलेलो आहे. आता त्यांना याच्यामध्ये फार मोठं वाटत असेल माफी मागावी तर त्यांनी चहा प्यायला यावं.